यस, मी तुमच्या सर्वांचं वेलकम करतो. आपण कॉस्ट इंजिनिअरिंगचा या टॉपिक बद्दल बोलतोय, म्हणजे कॉस्ट फॅक्टर्स जे आहेत जे आपल्या प्रोजेक्ट्सला, कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्सला अफेक्ट करत असतात. कोणकोणते आहेत असे जे फॅक्टर्स आहेत जे आपल्याला लक्ष द्यायला हवं, जेणेकरून प्रोजेक्ट आपण प्रॉफिटेबल आणू शकतो आणि आपले लॉसेस आपण कमी करू शकतो आणि आपला प्रॉफिट जास्तीत जास्त वाढवू शकतो. तर हे करण्यासाठी एक 5 दिवसाचा आपला वर्कशॉप आहे. त्या वर्कशॉपचा कंटेंट वगैरे मी तुम्हाला सांगेलच, पण एक्झॅक्टली आपण त्या वर्कशॉप मध्ये काय घेणार आहोत आणि तो का करतोय, आपण कोणासाठी करतोय, हे थोडंसं आपण समजून घेऊयात यामध्ये. येस, ज्यांना आवाज ऐकू येत नाहीये, त्यांनी तुमचं माईक कनेक्टेड नाहीये, माईक कनेक्ट करा, त्याशिवाय आवाज ऐकू येणार नाहीये. ठीक आहे, आपण त्यांनी चालू करू. झूमचं माहीत असायला हवं त्यांनी सर्वांना. मेसेज ड्रॉप करतो. हा वर्कशॉप कोण ज्वाइन करू शकतं? तर हा वर्कशॉप सिव्हिल इंजिनियर्स जे टेंडरिंग मध्ये इंजिनियर आहेत, जे क्वांटिटी सर्वेअर आहेत, जे बारबेंडिंग शेड्यूलचे इंजिनियर आहेत, बीबीएस इंजिनियर म्हणून आहेत, जे साईट इंजिनियर आहेत, जे प्रोक्युरमेंट इंजिनियर आहेत, म्हणजे जे मटेरियलची खरेदी वगैरे करतात असे प्रोक्युरमेंट इंजिनियर आहेत, जे कॉन्ट्रॅक्ट इंजिनियर आहेत, व जे बिलिंग इंजिनियर आहेत, व या व्यतिरिक्त मॅनेजमेंट लेवलला पण जर काम करत असेल, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर्स असतील, हे सर्व हे हा वर्कशॉप ज्वाईन करू शकतात. स्पेशली म्हणजे जे जॉब करत आहेत या फील्ड्स मध्ये, या मी दिलेल्या डिपार्टमेंट्स मध्ये, त्यांना याचा भरपूर सारा उपयोग होऊ शकतो. याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर्स यांना तर खूप सारा बेनिफिट होऊ शकतो, त्यामुळे तेही जॉईन करू शकतात. आणि जे नवीन स्टार्टअप म्हणून बिल्डर लाईन मध्ये आलेले आहेत, ज्यांना याबद्दलची माहिती नाहीये पण जागा आहे आणि ज्यांना सुरुवात करायची आहे, असे जे नवीन स्टार्टअप असतील बिल्डर लाईन मधले, ते हा वर्कशॉप जॉईन करू शकतात. काय आहे या वर्कशॉप मध्ये, काय भेटेल या वर्कशॉप मधून, आउटकम काय असेल? तर सिव्हिल इंजिनियर्सला जॉब ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतील, जे आता आपण डिपार्टमेंट डिस्कस केले होते त्यामध्ये, किंवा आता एखाद्या डिपार्टमेंट मध्ये काम करत असेल, त्यांना दुसऱ्या डिपार्टमेंटची माहिती हवी असेल, त्याच्याबद्दलचे आयडिया येऊन जाईल, त्यांचं वर्किंग कसं चालतं, काय करायला हवं. किंवा इथून पुढे आता मॅनेजमेंट लेवलला जायचं असेल, इथून पुढे तुम्हाला प्रोजेक्ट कोऑर्डिनेशन करायचं असेल, एक सिनियर लेवलला जायचं असेल, तर तुम्हाला या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. या ट्रेनिंग मधून तुम्हाला आउटकम मिळू शकतं, जसं की टेंडरिंग इंजिनियर आहे, क्वांटिटी सर्वेअर आहे, बीबीएस इंजिनियर आहे, या सर्वांनाच इथे दिलेलं आहे. या सर्वांनाच जॉब ऑपॉर्च्युनिटी इंटर क्रॉस डिपार्टमेंट मध्ये होऊ शकते, किंवा जो साईट इंजिनियर आहे ज्याला टेंडरिंग मध्ये जायचंय, ज्याला बिलिंग मध्ये जायचंय, त्याच्यासाठी सुद्धा हा बेनिफिशियल होऊ शकतो. कॉन्ट्रॅक्टर्सना काय बेनिफिट होऊ शकतो? तर ते सेल्फ डिपेंडंट होऊ शकतात, म्हणजे त्यांना कोणावरही कुठल्याही रिसोर्ससाठी अवलंबून राहायची, ऍटलीस्ट कॅल्क्युलेशन करण्यासाठी तरी गरज पडणार नाही. सेल्फ डिपेंडंट होऊ शकतात, कॉन्फिडंट होऊ शकतात की हे असंच का आलं. ठीक आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर काही आयटम रेटनर काम घेतो, टेंडर मध्ये कोट करणार असतो, 1500 रुपये रेट कसा आला त्याला, त्याच्या त्याप्रमाणे काम घ्यायचं असतं, पण तो कॉन्फिडंट नाहीये की नक्की मला किती प्रॉफिट राहतो, कुठे कुठे किती जातं, फक्त चालू आहे एवढे एवढे राहतात, मग ते कुठे किती गेले, काय कसं स्क्वेअर फीटला किती पडलं, याचा अंदाज येत नाही.
त्याचबरोबर जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर असाल आणि तुम्हाला वेस्टेजेस तुमचे कंट्रोल करायचे असतील तर या वर्कशॉपचा तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो. प्रोक्युरमेंट प्रिसाइज करायचे असेल तरी सुद्धा तुम्हाला या वर्कशॉपचा उपयोग होऊ शकतो. कंट्रोल ओव्हर बजेट, बजेटवर कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला या वर्कशॉपमध्ये मास्टरी करणं गरजेचं आहे. आणि बिल व्हेरिफिकेशन करायचे असतील कॉन्ट्रॅक्टरना, सब कॉन्ट्रॅक्टरचे किंवा कॉन्ट्रॅक्टरचे किंवा क्लायंटचे रिकन्सिलेशन करायचे असतील, म्हणजे वेस्टेज तुम्हाला ट्रॅक करायचे असतील, तर तुम्हाला या ट्रेनिंग वर्कशॉप मधून खूप बेनिफिट होईल. आणि सेम न्यू स्टार्टअप बिल्डर्स जे आहेत त्यांच्यासाठी याचा बेनिफिट होऊ शकतो, कारण त्यांना कंट्रोल करायचं आहे इंजिनियर्स कॉन्ट्रॅक्टर्स वेगवेगळे सेगमेंट मधले. कॉस्ट आपली काही थंब रूल्स तयार असले पाहिजे ना आपले, सॉरी एकच मिनिट. त्यांच्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. सॉरी, मग आपण या वर्कशॉप मध्ये काय काय घेतो तर क्वांटिटी टाइप ऑफ बिल्डिंग प्रोजेक्ट बद्दल आपण बोलतोय मोस्टली. मग तो बिल्डिंग प्रोजेक्ट रेसिडेन्शियल जर तुम्ही जास्त करून घेतला तर त्यामध्ये आपण जास्त डील करतो. एक्सकवेशन पासून ते हँडिंग ओव्हर पर्यंत जे काही क्वांटिटीज लागतात, आपल्याला जे आयटम्स इन होल असतात WBS प्रमाणे त्यांच्या क्वांटिटी काढणं ते आपण पाहणार आहोत. याचबरोबर फोकस बार बेंडिंग शेड्यूल वर पण असणार आहे, कारण आपल्याला प्रिसाइज पण बनायचं आहे. आपल्याला BBS इंजिनियर म्हणून पण आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला बिलिंग चेक करायचं आहे, आपल्याला टेंडरिंग मध्ये कोट करायचं आहे. त्यामुळं BBS वर म्हणून फोकस ठेवलेला आहे. कोटेशन्स, कोटेशन्स देताना बऱ्याच वेळेस इंजिनियर्स असतील कॉन्ट्रॅक्टर्स असतील किंवा बिल्डर्सना कोटेशन चेक करायचे असतील, तर ते बनवण्यापासून ते चेक करण्यापर्यंत वेगवेगळे टाईप येतात. मग आयटम रेटचं कोटेशन घ्यावं लागतं आपल्याला बऱ्याच, कधी बिल्टअप रेटचं कोटेशन घ्यावं लागतं, किंवा काही जणांची वर्किंग स्टाईल ही बिल्टअप रेटचीच असते. म्हणजे एक प्रोजेक्ट आपला आयटम रेट न असू शकतो, एक प्रोजेक्ट आपला बिल्टअप रेट न असू शकतो. याचबरोबर लमसम पण बऱ्याच वेळेस काही ठिकाणी कामं करावी लागतात, कॉस्ट प्लस काही ठिकाणी कामं करावी लागतात, कॉस्ट प्लस प्रॉफिट किंवा PMC करावी लागते. मग यांचे कोटेशन कसे द्यायला हवेत, कोणते फॅक्टर्स आहेत जे कॉस्टला अफेक्ट करतात, जे आपण आपल्या कोटेशन मध्ये इन्क्लूड केले पाहिजे. बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांना जाणवलं असेल की हे जे आपण कोटेशन वगैरे देतो ते अर्धवट असल्यामुळे नंतर बरेच प्रॉब्लेम झालेले आहेत. हे कोटेशन चुकीचे दिले त्यामुळे लॉसेस पण बऱ्याच जणांना सहन करावे लागलेले आहेत, किंवा बिल्टअप रेटचा अंदाज न आल्यामुळे मध्येच काम अर्धवर सोडणं, कॉन्ट्रॅक्टरचे कॉन्फ्लिक्ट, टर्म्स कंडिशन डिफाईन नसणं, कोटेशन व्यवस्थित न दिल्यामुळं. आणि या कोटेशन वरून वर्क ऑर्डर क्रॉस चेक करणं किंवा वर्क ऑर्डर तयार करणं, हे सर्वच आपल्याला जमायला हवं. आणि हे सर्व कॉस्टला अफेक्ट करणारे फॅक्टर्स आहेत, ते तुम्हाला सगळ्यांना आयडिया असेल. हे आपण या 5 दिवसाच्या वर्कशॉप मध्ये इन्क्लूड केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आयटम रेटचे, बिल्टअप रेटचे, लमसमचे, कॉस्ट प्लसचे, PMC चे कोटेशन देता येतील, वर्क ऑर्डर करता येतील, वर्क ऑर्डर चेक करता येतील,
यामध्ये कोणते मुद्दे पाहावेत, कोणते कोणत्या मुद्द्यावर निगोशिएशन करता येऊ शकतं, हे आपण पाहणार आहोत. सॉरी, थोडी तब्येत बरोबर नसल्यामुळे, पण सेशन्स घ्यायचं होतं टाइमवर आणि थोडं असं होईल त्यामुळे आजचं शेड्यूल आपण 7:30 केलं होतं. हो, आवाज नाही आ रही बरोबर आहे राहुल. सचिन, सॉरी फॉर दॅट. आपल्याला हे कोटेशन असतील, वर्कआउट असतील, हे आपल्याला द्यायचं म्हणलं तर त्याचं थ्रोट नॉलेज असायला पाहिजे, थंब रूल्स माहित असले पाहिजे ते क्रॉस चेक करण्याच्या बाबतीत, ते ड्रॉइंग वरनं कोटेशन कसं द्यायचं, आयटम रेटचं कोटेशन कसं द्यायचं, बिल्टअप मध्ये कसं कसं काय काय इन्क्लूड करायला हवं, तर हा पार्ट आपण पाहणार आहोत. थोडस स्किप करतो मी याला. प्रायव्हेट वर्क्स बिल्टअप एरियाचं वर्किंग करायचं असेल आपल्याला तर 1200 ते 1800 रुपये रेट जातो. मग या 1200 मध्ये मटेरियल किती येतं? आता तुम्हाला पुस्तकांमध्ये किंवा थंबरूल पण भेटतील, पण ते थंबरूल आले कसे, तेवढाच रेट कसा येतो? मग अप टू प्लिंथ मला किती कॉस्ट येते, वरच्या लेवलला किती कॉस्ट येते, स्लॅबच्या वर किती कॉस्ट येते मला, म्हणजे टेरेसला किती कॉस्ट येते मला, इलेक्ट्रिकलच्या मटेरियलला बिल्टअपला किती कॉस्ट येते मला, सिमेंट पर पर स्क्वेअर फीटला किती बॅग लागतं मला, टोटल बिल्टअप जर करला तर मला त्याच्यावरनं सिमेंट किती लागेल, सँड किती लागेल, खडी किती लागेल, ब्रिक्स किती लागतील, याचा जर अंदाज काढता आला त्याच्या बाबतीत मी कॉन्फिडंट झालो 1200 ते 1800 रुपये मला रेट कसा येतोय. त्यातला मग लेबर कॉम्पोनंट किती आहे, बिल्टअप वर करणार आहेत का आयटम रेटवर करणार आहेत, आयटम रेटवर करणार म्हणले तर मग त्याचा बिल्टअपला फॅक्टर किती होतो, मशिनरीज असतील, ओव्हरहेड्स असतील, प्रॉफिट किती असेल यामध्ये, तर याचं वर्किंग वगैरे करणं हे पण आपण पाहणार आहोत. फक्त बिल्टअप एरियाचं विथ मटेरियलचं वर्किंग पण पाहणार आपण, त्याबरोबरच आपण आरसीसी वर्क असेल त्याचं बिल्टअपचं वर्किंग पाहणार आपण, फिनिशिंग आयटम्स असतील, अप टू क्लिन ची कॉस्ट असेल, ब्रिकवर प्लास्टर असेल, फ्लोरिंग असेल, यांच्या बिल्टअपला कॉस्ट कशा येतात, त्या कशा डिराईव्ह केल्या जातात,
आता काही ठिकाणी तर फ्लोरिंग वगैरे पण बिल्टअप वर दिली जाते, लेबर एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल तर. मग लेबर कॉन्ट्रॅक्टरला बिल्टअप वर करतोय म्हणल्यावर आयटम रेट किती पडतोय त्याला, याची आयडिया यायला पाहिजे. एखादा आयटम रेट वर काम करणारा ब्रिक वर कॉन्ट्रॅक्टर, त्याला बिल्टअप वर परवडतं का आयटम रेट वर परवडतं? ऍज अ बिल्डर म्हणून मला काम जर सबलेट करायचं असेल, मला जर ते काम बिल्टअप न दिलं तर परवडेल का आयटम रेट न दिलं तर परवडेल, याची जर मला आयडिया आली तर मी पुढे तसे माझे टेंडर्स फ्लोट करू शकतो. हे कसं वर्किंग होतं? विथ मटेरियल मी काम दिलं बिल्टअप वर आणि आयटम रेट न काम दिलं तर मला कोणतं परवडेल? याचबरोबर टेंडरचं वर्किंग करताना स्पेशली गव्हर्नमेंटच्या टेंडर्स मध्ये आयटम रेटचे असतात, तर आयटम रेट वरनं आपल्याला किती अबाव कोट केलं तर परवडेल, किती बिलो कोट केलं तर परवडेल, माझा प्रॉफिट मार्जिन किती राहील यामध्ये, हे सगळे कॅल्क्युलेशन कसे चेक करायचे, कसं पाहायचं, हे आपण पाहणार आहोत या 5 दिवसाच्या वर्कशॉप मध्ये. याचबरोबर टेंडरचं वर्किंग असेल, मग त्यामध्ये रेट अनालिसिस करणं, ओव्हरहेडचं कॅल्क्युलेशन करणं, प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करणं, रेट कमी जास्त करणं किंवा बॅलन्सिंग ऑफ रेट ज्याला म्हटलं जातं, जेणेकरून प्रॉफिटेबिलिटी आपली वाढवू शकते. किंवा कोट करताना निगोशिएशन साठी मला किती हात ठेवायला हवा, कोणकोणत्या फॅक्टर्सवर मी निगोशिएट करू शकतो, तर हे टेंडर वर्किंग मधले जे आहेत. आता या सर्व गोष्टी थोड्याशा मॅनेजमेंट लेवलला पण जातात, त्यामुळे जे ओनर्स आहेत त्यांच्यासाठी चांगले आहेत, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यासाठी चांगले आहेत, आणि जे जॉब करणारे आहेत त्यांच्यासाठी पण चांगले आहेत. कारण ज्या वेळेस एखादा जॉब करणारा कंपनीचं काम म्हणून, आपलं स्वतःचं काम म्हणून तो विचार करायला लागतो, कंपनीचं काम म्हणून विचार न करता स्वतःचं काम आहे त्यात इंटरेस्ट घेऊन काम करतो, त्यातून त्याचं जे अनालिसिस करतो, त्यावेळेस त्याच्या ग्रोथला कोणी चाडू शकत नाही. मग ती कंपनी जर ती डिझर्व करत नसेल तर दुसरी कंपनी ऑटोमॅटिकली त्याला ग्रॅप करते. एक उदाहरण पाहायचं झालं तर तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम करत असणार आणि तुम्ही हे सर्व फंडामेंटल्स वापरताय, तुम्ही अनालिसिस करताय, तर तुम्हाला साहजिकच तुम्ही ज्या बिल्डर लोकांना कोट करता, ज्या टेंडरिंग कंपन्यांमध्ये कोट करता, तिथे पण तुमचं टॅलेंट समजून आलेलं असतं. त्यामुळं एका ठिकाणी जर तुमचं हे नाही झालं, त्या कंपनीने जरी नाही केलं, तरी दुसरं कोण ना कोणतरी तुमचं टॅलेंट ओळखणार असतं. त्यामुळे जॉब पण कर असा कर की स्वतःचा आहे, बिझनेस आहे असं समजून कर, हे मी मुलांना सांगत असतो. तर प्रोफेशनल्सला याची गरज आहे. मग काही फॅक्टर्स आहेत की टेंडर घेण्यापूर्वी ते मग मला किती मध्ये परवडेल, प्रॉफिट किती राहील, पूर्ण काम किती मध्ये होईल, किती मटेरियल लागेल, कॉन्ट्रॅक्टरला किती द्यावे लागतील, इतर खर्च काय आहे, तर ह्या सर्व फॅक्टर्स आपण त्यामध्ये पाहणार आहोत. तर डे वाईज जर कंटेंट पाहायला गेलं याचा, तर 5 दिवसाच्या याच्यामध्ये आपण पहिल्या दिवशी पहिल्या पार्ट मध्ये 2 पार्ट केलेत मी या ठिकाणी. डेज 1, 2, 3, 4, 5 आहेत. हा मॉर्निंग सेशन, हा आफ्टरनून सेशन असा आहे. मॉर्निंग सेशन मध्ये आपण पहिल्याच दिवशी सुरुवातीलाच कोटेशन, बिल्डअप रेटचे अग्रीमेंट अग्रीमेंट विथ ओनर, कॉन्ट्रॅक्टरचे वर्क ऑर्डर, टर्म्स कंडिशन्स, पेमेंट स्टेजेस, या फॅक्टर्सना आपण डिस्कशन मध्ये घेणार आहोत. महत्वाचे महत्वाचे मुद्दे, त्यामुळे ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी हा वर्कशॉप नक्कीच बेनिफिशियल आहे. सेकंड सेशन हब मध्ये आपण मग WBS, मग वर्क ब्रेकडाऊन स्ट्रक्चर काय असतं,
त्या वर्क ब्रेकडाऊन स्ट्रक्चर मध्ये आपल्याला क्वांटिटी काढणं का गरजेचं असतं, वेगवेगळे युनिट कन्वर्जन्स आहेत आणि मेजरमेंट्स कसे करायचे, एमबी कसे रेकॉर्ड करायची किंवा क्वांटिटी कसे काढायची, हे आपण पहिल्या दिवसामध्ये पाहणार आहोत. डे टू मध्ये फर्स्ट हाफ मध्ये आपण टेंडर वर्किंग आयटम रेटचं कसं केलं जातं हे पाहणार आहोत, आणि सेकंड हाफ मध्ये परत मेजरमेंट आणि ऍबस्ट्रॅक्ट हे आपण पाहणार आहोत. डे थ्री ला गव्हर्नमेंट बिल्डिंग प्रोजेक्टचं अबाव बिलो कसं कोट केलं जाईल, बँक लोनचे एस्टिमेट कसे दिले जातील, बजेटिंग कसं केलं जाईल, या गोष्टी पाहिल्या जातील. सेकंड हाफ मध्ये डे थ्रीच्या बार बेंडिंग शेड्यूल, ड्रेनेज लाईन, प्लंबिंग लाईनचा कॉन्ट्रॅक्ट टेक ऑफ हा पार्ट येईल. डे फोर ला लेबर प्लस मटेरियल बिल्टअप रेटचं वर्किंग असेल, आरसीसी बिल्टअप रेटचं वर्किंग असेल आणि बार बेंडिंग शेड्यूल असेल. डे फाईव्ह ला रेट अनालिसिस फर्स्ट हाफ मध्ये असेल आणि बिलिंग सेकंड हाफ मध्ये असेल. तसा 5 दिवसाचा कॉम्पॅक्ट वर्कशॉप जो तुम्हाला खूप काही इन्साइट देऊन जाऊ शकतो, एक डोक्याला चालना देऊन जाऊ शकतो, तुमचं वर्किंग चालू होऊ शकतं, असा फुल पॅक शेड्यूल आहे. सकाळी 10 ते 2, त्यानंतर 2 ते 3 ब्रेक, 3 ते 6 असा शेड्यूल पूर्ण पॅक असतो. ठीक आहे, 5 दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शेड्यूल पॅक असतो पूर्ण. हा या कोर्स मध्ये प्रत्येक महिन्याच्या 3र्या आठवड्यामध्ये मंडे टू फ्रायडे ही बॅच घेतली जाते. आता पुढची येणारी बॅच आताची बॅच झाली, पुढच्या महिन्याचे येणारे बॅच 18 ते 22 डिसेंबरच्या दरम्यान असणार आहे. 18 ते 22 डिसेंबर, टाइम 10 ते 6 हा आहे आणि 20 जणांची ही बॅच घेतली जाते. 5 दिवस सर्व 20 जण असतात. तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोड मधून जॉईन होऊ शकता, पण ऑफलाईन साठी 20 लिमिट आहे. फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आहे. आतापर्यंत आम्ही हा वर्कशॉप कधी घेतला नव्हता, सॉरी म्हणजे असं हे सांगून कधी घेतलं नव्हतं, पण यावेळेस फर्स्ट टाइम कंटेंट सांगण्यासाठी मी येऊन कंटेंट सांगत आहे तुम्हाला काय आहे तो. याची फीस 5,000 रुपये आहे. ज्याच्यात तुम्हाला ऍड ऑन्स घ्यायचे असतील तर तुम्ही या कॉस्ट आहेत, जसं की व्हिडिओ सेशन फॉर लाईफ टाइम तुम्हाला पाहिजे असतील तर 999 तुम्हाला ऍडिशनल द्यावे लागतील. एक्सेल फाईल तुम्हाला हव्या असतील कॅल्क्युलेशन केलेल्या तर 1999 मध्ये तुम्हाला द्यावे लागतील. व लाईफ टाईम सपोर्ट तुम्हाला जर हवा असेल, म्हणजे मला काही अडचण असेल, तुम्हाला परत बॅचला बसायचं असेल लाईफ टाईम साठी, कुठल्याही अडचणीमध्ये तुम्ही विचारू शकता, डिस्कशन करू शकता. डेली संध्याकाळी 1 तास आम्ही भेटत असतो, त्या डिस्कशन मध्ये तुम्ही येऊ शकता. तर हे लाईफ टाईम सपोर्ट साठीच आहे. डेली संध्याकाळी 1 तास असतो, तर त्यात तुम्ही तुमचे प्रश्न डाऊट वगैरे विचारू शकता. हे 1999 त्याच्यासाठीच आहेत. म्हणजे असे 5,000 रुपयाचं ऍड ऑन तुम्ही घेतलं आणि रेग्युलर ट्रेनिंग फक्त घ्यायचं असेल तर 5,000 रुपये फी आहे. म्हणजे असे 10,000 रुपये टोटल फी होते. फक्त ट्रेनिंग करायचं असेल तर फक्त 5,000 रुपये फी आहे. ठीक आहे, तुम्हाला काय माहिती असायला हवं यामध्ये, तर तुम्हाला बेसिक नॉलेज बिल्डिंग आयटम्स माहित असायला पाहिजे, म्हणजे मटेरियल्स असतील, कॉन्ट्रॅक्टर्स असतील, याची आयडिया असायला हवी. ऍटलिस्ट तुम्ही साईट वरच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी पाहिलेल्या असल्या हव्यात, पाहिलेल्या असल्या असायला हव्यात. तुम्हाला ऑटोकॅड जमायला हवं, बेसिक एक्सेलच्या कमांड्स आल्या तरी सफिशियंट आहेत. बेसिक एक्सेल यायला हवं, कॅल्क्युलेशन करणं वगैरे, टेबल फॉर्मॅट वगैरे हा कमांड, बाकी तिथं सांगितल्या जातील कमांड्स वगैरे, आणि ड्रॉइंग रीडिंग तुम्हाला यायला हवं, कारण या गोष्टीवर आपण फोकस करत नाही, हे बेसिक रिक्वायरमेंट आहे तुमच्याकडून. येत असेल तुम्हाला 5 दिवस फुल तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह होऊन जातील. याच्यावर तुम्ही वर्किंग पण करू शकाल. तुम्हाला जर शीट्स वगैरे हवे असेल तर तुम्ही ते एक्स्ट्रा कॉस्ट देऊन तुम्ही घेऊ शकाल.
तुम्हाला सर्टिफिकेशन भेटेल, ते आयएसओ सर्टिफाइड इन्स्टिट्यूटचं एक सर्टिफिकेशन भेटेल, ते सॅम्पल हे या टाईपचं आहे. ते व्हॉट्सअप ग्रुप असेल आपला एक, जो टेक्निकल सपोर्ट साठी, जॉब अपडेट साठी असेल, म्हणजे छोटे मोठे टेक्निकल सपोर्ट त्यामध्ये भेटतील. आणि जे लाईफ टाईम सपोर्ट घेतील त्यांच्यासाठी संध्याकाळी एक तास मी असणारच आहे. कॉन्टॅक्ट कोणाला करायचा आहे तर हा ऍडमिशन साठीचा नंबर आहे, तेजस्विनी मॅडमना कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला सकाळी 10 ते संध्याकाळी 6 च्या दरम्यानच. तर आता याच्या पुढे कोणीही कॉन्टॅक्ट करू नका, 10 ते 6 ऑफिशियल टाइम मध्ये कॉन्टॅक्ट करा या नंबरवर. आज तुम्ही जर कन्फर्मेशन करत असाल, कारण अजून 1 महिना आहे बरोबर आपले बॅच चालू व्हायला, तरी तुम्ही 20-25 दिवस तर आहे, 18 तारखेला 18 डिसेंबर पासून बॅच आहे आपली. तुम्हाला बेनिफिट म्हणून तुम्ही जर आज बुकिंग करत असाल 999 ना 999 किंवा 1000 रुपये भरून तुम्ही जर बुकिंग करत असाल, तर तुम्हाला मी या फी मध्ये व्हिडिओ ऍक्सेस, एक्सेल फाईल आणि लाईफ टाइम सपोर्ट हे तिन्ही पण देतो. म्हणजे 10,000 रुपयाचा कंटेंट तुम्हाला 5,000 रुपयामध्ये भेटून जाईल. व्हिडिओ सेशन्स भेटतील, एक्सेल फाईल भेटेल आणि लाईफ टाइम सपोर्ट भेटेल. मग याचं बुकिंग कसं करणार आहे, तर मी आता स्क्रीनवर तुम्हाला QR कोड देतोय, बँकेचे डिटेल देतोय, याच्यावर पेमेंट करून मी हा खाली नंबर दिलेला आहे, हा माझा नंबर आहे, पण माझ्या आता इथून पुढे परत आणखी एक सेशन आहे, त्यामुळे मलाही कॉन्टॅक्ट करायच्या ऐवजी तुम्ही व्हॉट्सअपवर मला स्क्रीनशॉट फक्त पाठवून ठेवा. आणि कॉस्टच्या वर्कशॉपसाठी म्हणून आहे म्हणून हे करा, 1000 रुपये रजिस्ट्रेशन अमाऊंट आहे. या ठिकाणी चुकून गव्हर्नमेंट एस्टिमेशन राहिलेलं आहे. कॉस्ट 5 डेज वर्कशॉप या ठिकाणी करतो, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आजच्या पुरतीच ही ऑफर आहे, त्यानंतर रेग्युलर मग जसं आहे ते तुम्हाला ऍड ऑन वगैरे घ्यावे लागतील. आज जर तुम्ही कन्फर्मेशन करत असाल कोर्स मध्ये, तुमच्या काही शंका असतील तर आता आपण अनम्यूट करून तुम्हाला प्रश्न उत्तर आपण घेणार आहोत. मी स्क्रीन चालू ठेवतो आता. ८:10 होत आलेले आहेत, तर पुढचे 20-25 मिनिटं आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेणार आहोत. टोटल फी 5,000 रुपये आहे, नंतर तुम्हाला फक्त 4,000 रुपये भरायचे आहेत वेगवेगळं. 8:30 पर्यंत जे बुकिंग करतील त्यांच्यासाठी ही ऑफर राहणार आहे, 8:30 पर्यंत. आणि पहिले 20 जण जे असतील त्यांच्यासाठी ऑफलाईनचं असेल, बाकीच्यांना मग ऑनलाईन किंवा नेक्स्ट बॅच मध्ये तुम्हाला यावं लागेल, त्यामुळे लिमिटेशन आहे. मी आता अनम्यूट करायचा ऑप्शन देतो तुम्हाला, मी ही स्क्रीन अशीच चालू ठेवतोय. त्याबरोबरच तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही आता विचारू शकता, येस अनम्यूट करायचा ऑप्शन दिलेला आहे मी, आणि काही फाईल देखील मी तुमच्याशी शेअर करेल, तुम्ही तुमचे क्वेश्चन्स विचारू शकता. येस कंटेंट, कंटेंट अजय हा जो मी सांगितला हा कंटेंट आहे, डे वाईज कंटेंट आहे. इथे दिलेलं आहे याप्रमाणे आहे, याचा स्क्रीनशॉट एक तुम्ही काढून घ्या. ठीक आहे, बीपीएमएस ट्रेनिंग स्नेहल मॅडम आज उद्या चालू आहे, तर पुढचं आहे ते 2nd Saturday Sundayला आहे डिसेंबरच्या. ठीक आहे, डिसेंबरच्या 2nd Saturday Sundayला अनम्यूट करून तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता काय असतील ते. तोपर्यंत मी तुम्हाला काही एक्सेल फाईल पण दाखवणार आहे, म्हणजे कशा प्रकारे वर्किंग किंवा काय काय केलेलं आहे ते.
साधारण आता म्हणजे आरसीसी कामाचं जर आपल्याला रेट अनालिसिस करायचं म्हणलं तर आपल्याला प्लाय किती लागतील, सिल्वर पट्ट्या किती लागतील, या छोट्या छोट्या गोष्टीपासून खिळे किती लागेल, शटरिंग ऑइल किती लागेल, बाइंडिंग वायर किती लागेल, मास्किंग टेप किती लागेल. तुम्ही काम लोखंडी एम एस पॅन प्रॉप्स मध्ये करणार आहात का, एच फ्रेम का, वुडन प्रॉप्स मध्ये करणार आहात का, प्लेट मध्ये करणार आहात, त्या गोष्टी धरणं गरजेचं आहे. लेबरचा पार्ट बिल्टअपला काय धरता, तुम्ही किती तुमच्या इथं मार्केटमध्ये चालू आहे, मिसलेनियस जे लेबर लागणार आहेत ते कशासाठी लागणार आहेत, कुठे लागणार आहेत, प्लांट अँड मशिनरी किती लागणार आहे, त्याचा काय वेटेज येतं, ओव्हरहेड्स किती लागणार आहेत, तुम्ही प्रॉफिट किती जाताय, हे करून तुमचा रेट किती येतोय, याचबरोबर विथ मटेरियल रेट किती येतोय, लेबर प्लस मटेरियल धरून, हे थंब रूल्स आणि ते डिटेल वर्किंग करून हे असं आपण पाहणार आहोत. त्याच्याबरोबर इथं ओव्हरहेडचं वर्किंग करणं, डिटेल वन टू वन पण डिस्कशन होतील. जसं की प्लेट पर स्क्वेअर फीटचा रेट तुम्हाला काढायचा असेल, प्लायवुड पर स्क्वेअर फीटचा तुम्हाला रेट काढायचा असेल, प्लाय प्लेटचे तुम्हाला थंब रूल किंवा वर्किंग कसं केलं जातं, ते कसे ते रेट येतो, त्याचा प्रॉप्स किती लागतात आपल्याला पर स्क्वेअर फीटला, स्क्वेअर मीटरला, मास्किंग टेप कसं लागतो, या सर्वांचे डिटेल्स थोडस वर्किंग केलेले आहेत. किंवा विथ मटेरियलचं जे कॉस्ट असेल ती कशी येते, हे सर्व यामध्ये इन्क्लूड आहे. अशा प्रकारच्या बऱ्याचशा एक्सेल शीट्स आहेत ज्या तुम्हाला पाहायला भेटतील. किंवा एखाद्या घराचं जरी, छोट्याशा घराचं जरी तुम्हाला एस्टिमेट करायचं म्हणलं, मोठा प्रोजेक्ट असो किंवा छोटा असू दे, आपल्याला कॅल्क्युलेशन लगेच समजण्यासाठी म्हणून छोटा प्रोजेक्ट घेतलेला आहे, त्याच्या एमबी रेकॉर्ड करण्यापासून बेसिक रेट ठरवणं, एमबी रेकॉर्ड करणं, WBS वर्कआउट करणं, स्टीलच्या क्वांटिटी वर्कआउट करणं, रेट अनालिसिस करणं, वेगवेगळे ओव्हरहेडचं कॅल्क्युलेशन करणं, सगळे ओव्हरहेडचे, म्हणजे ओव्हरहेड मध्ये जरी पाहायला गेलात तुम्ही तरी साधारण आता मधल्या जागा जरी सोडल्या तरी 200 तरी लाईन आयटम आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ओव्हरहेड किती येतील हे पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टीवर डिस्कशन होत असतात. येस, ऑनलाइन बॅच मिळेल का? येस, ऑनलाइन बॅच हायब्रिड असणार आहे. ही बॅच जे ऑनलाइन बरोबरच ऑफलाइन पण पार्टिसिपंट असतील, 5 दिवस फुल डे चे आहे. कारण ऑनलाइन फक्त घ्यायचं म्हणलं तर तुम्ही बुकिंग करून ठेवा, जर पार्टिसिपंट सफिशियंट झाले 2 महिने लागतात पर्यंत हे कंटेंट करायला. कारण 5 दिवस आम्ही डेली 7-7 तास जरी घेतले तरी सुद्धा जो वेळ आपल्याला लागतो तिथं कंटिन्युटी मध्ये असतं. त्यामुळं पण ज्यावेळेस आपण ऑनलाईनला जातो आणि दररोज फक्त 1च तास देतो त्यावेळेस मात्र तो वेळ थोडासा वाढतो. त्यामुळे 2 महिने मंडे टू फ्रायडे अशी ती बॅच होते ती, तेवढा वेळ तुम्ही देऊ देणार असाल तर ठीक आहे. हा शॉर्ट टर्मचा म्हणून आम्ही केलेला आहे, मंडे टू फ्रायडे तुम्ही 5 दिवसामध्ये पूर्ण कंटेंट कव्हर करून घेता. येस, प्रतीक लेवल 2 मध्ये आहे हा कंटेंट. ठीक आहे, बीपीएमएस सर्टिफिकेट, हाउ कॅन गेट बेनिफिटेड बाय दिस सर्टिफिकेट. अच्छा, तुम्ही पहिला कोर्स केलेला असेल हरून तर तुम्हाला ऑलरेडी आज डिस्काउंट मध्येच आहे. पण तुम्हाला मी दुसऱ्या कुठल्या तरी त्या कंटेंट मध्ये ऍड ऑन आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिस्काउंट देईल. तुम्ही पर्सनली मला हे करा, अनम्यूट करून बोलला तरी चालेल, मला समजला नाही तुमचा प्रश्न अजय. तो प्रतीक तुम्हाला सेपरेट घ्यायची गरज नाहीये, तुम्हाला ऑलरेडी तुमच्या लेवल 2 मध्ये इन्क्लूड आहे हे सर्व. 5 दिवस वेळ भेटणार नाही, 5 दिवस वेळ काढावा लागेल. कारण बऱ्याच जणांची हे कमी होतं, इंटरेस्ट कमी होऊन जातो हे आम्ही पाहिलंय. की तसं पाहायला गेलं तर हे 3 महिन्याचा कंटेंट आहे आपचा टोटल, ऑफलाईनचा, ऑफलाईनचा असो किंवा ऑनलाईनचा असो, डेली 1 तास शिकवणं. पण तेवढा वेळ देणं, पेशन्स पण राहत नाहीत आजकाल सगळ्यांबरोबर, आणि फास्ट मध्ये कोणाला हवं असतं प्रत्येकाला. त्यामुळे हा कंटेंट थोडा स्क्वीज करून आम्ही 5 दिवसामध्ये कव्हर करतो.
जॉब असिस्टंट नक्कीच भेटेल तुम्हाला, जॉब असिस्टंट भेटून जाईल. फक्त परफेक्ट फॉर म्हणजे जॉब असिस्टंट कोणाला देतो आता, जे आमच्याकडे नाहीत त्यांना सुद्धा जॉब असिस्टंट आम्ही देतो, त्यांचे प्लेसमेंट आम्ही करतो, आपले स्टुडंट आहेत त्यांचे. पण का आता तुमच्याकडे तुम्ही त्या कॅपेबिलिटी दाखवा तुमच्या, मी आता शिकताय म्हणल्यावर तुम्हाला ऍड ऑन तुमच्याकडे बाकीच्या पेक्षा जास्त कॅपेबिलिटी आलेल्या आहेत, पण याच्यामध्ये तुम्ही तुमचा एक्सलन्स दाखवा, नक्कीच तुम्हाला प्लेसमेंटला काही अडचण येणार नाही. येस वैभव, जॉब करता त्यांच्यासाठी ऑफलाईन आहे, पण मला आता एक सांगा की किती जण इंटरेस्टेड आहात ऑनलाईन साठी. मी 1,000 रुपये भरून बुकिंग करा, जर ऑनलाईन चं झालं नाही तर मी ते रिफंड करेल तुम्हाला, ठीक आहे. जास्तीत जास्त आपण स्क्वीज करून किती येऊ शकतो, तर 1 महिन्यावर येऊ शकतो. 1 महिन्याची बॅच 5,000 फीज, आणि मंडे टू फ्रायडे टाइम असेल 7 ते 8, ठीक आहे. ओके, 10 जण तरी लागतील मला, आता 5 जण झालेले आहेत, अजून 1 महिना आहे आपल्याकडे, तर 10 जण होऊन जातील. तुम्ही बुकिंग करून ठेवा, मग ऑनलाईन बरेच जण इंटरेस्टेड आहेत, तुम्ही बुकिंग करून ठेवा. 5,000 रुपये फी राहील तुम्हाला, बाकी जे सांगितलं त्याप्रमाणे सगळं कंटेंट राहील. परत एकदा स्क्रीन शेअर करतो. डिवाइस कंटेंट राहील यामध्ये, यालाच म्हणजे प्रत्येकाला मी डबल टाइम देईल, म्हणजे आपल्याकडे 20 दिवस भेटणार आहेत 1 महिना, म्हणजे मंडे टू फ्रायडे, मंडे टू फ्रायडे असे 4 आठवड्याचे ट्रेनिंग राहील. तर या प्रत्येकाला मी स्प्लिट करून 2-2 तासामध्ये कन्वर्ट करेन याला मी, म्हणजे एका दिवसाचे 4 तास असे मी तुम्हाला 20 तास तुम्हाला मी देईल यामध्ये, ठीक आहे. टायमिंग ऑनलाईन असल्यामुळे थोडासा वाढू पण शकतो, तुमच्या ग्रास्पिंग वर आहे, तुम्ही जेवढे प्रश्न विचारतात तेवढे, त्यामुळे टाइम व्हेरिएशन होऊ शकतं. वाटलंच मला एखादं वीक एक्स्ट्रा घ्यायचं तर मी तसं घेईल, पण तसं ऑनलाईन साठी टायमिंग हा 7 ते 8 चा असेल, किंवा मोस्टली 9 ते 10 चा असेल, ठीक आहे. ते ठरवता येईल ते काय आहे तो. तुम्ही बुकिंग करून ठेवा, यासाठी बुकिंग साठी स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, आणि तुम्ही फक्त ऑनलाईन करताय म्हणून तेवढं मला मेन्शन करा यामध्ये, ठीक आहे. क्यू आर कोड आहे, 1,000 रुपये भरून फक्त बुकिंग करायची आहे तुम्हाला. 8:30 पर्यंत ही ऑफर देतोय, नसेल तर त्यानंतर मग तुम्हाला ते ऍड ऑन घ्यावे लागतील. 10,000 रुपये तुम्हाला कॉस्ट पडेल त्या या वर्कशॉपची, ठीक आहे. येस सौरभ म्हणतात, आय एम फ्रेशर, आय हॅव लिटल नॉलेज अबाउट कन्स्ट्रक्शन फील्ड, सो विच कोर्स इज गुड फॉर मी. सौरभ, थोडस साईटचा नॉलेज असेल तर चांगलं पडतं, एक्सेलचं एक नॉलेज असायला हवं, ऑटोकॅड ड्रॉइंग रेडिंग एक असायला हवं, तर हा कोर्स तुम्हालाही बेनिफिट होऊ शकतो. मला खूप सारे इन्साइट देऊन जाईल की वरचा मॅनेजमेंट लेवलचा व्यक्ती किंवा टॉप लेवलचे व्यक्ती कसे विचार करतात, ऍज अ बिझनेस ओनर कसा विचार करतो, आणि तुम्हाला एक त्या दृष्टीनं विचार करायची सवय लागते. तुम्ही जर ग्राउंड लेवलला जर राहिलात, साईट लेवलला जर राहिलात, किंवा एखाद्या पोझिशन मध्येच अडकून राहिलात, तर तुम्हाला बाहेरच्या बाबतीतल्या गोष्टी कळत नाही. तसरी हा वर्कशॉप तुम्हाला नक्कीच बेनिफिट देऊन जाईल. फ्रायडेज मध्ये नोट्स नाही देणार मॅडम तुम्हाला, फ्रायडेज मध्ये तुम्हाला व्हिडिओ ऍक्सेस जो आहे तो घ्यावा लागेल एक्स्ट्रा ह्याचा, पण आज जर बुकिंग करत असाल तुम्हाला व्हिडिओ ऍक्सेस पण मिळणार आहे, आणि पुढे लाईफ टाईम साठी पण तुम्हाला कधी परत बॅचला बसायचं असेल तुम्ही बसू शकता परत त्या बॅचला, ठीक आहे. ऑनलाइन 8 PM to 10 PM बॅच नाहीये, 9 ते 10 ची बॅच असेल, 1 तास डेली, कारण तेवढा वेळ पण मग हे होत नाहीये. माझी ऑलरेडी एक शेड्यूल बॅच असते डेली 8 ते 9 ची, आणि 7 ते 8 हा सपोर्ट साठीचा टाइम ठेवलेला आहे, त्यामुळे 9 ते 10 ची मोस्टली बॅच असणार आहे ती.
तो प्रतीक तुम्हाला बुक करायचं असेल तर तुम्हाला ऍडेड ऍडव्हान्टेज लवकरात लवकर भेटेल, तुम्ही बुक करू शकताय. येस, ऑनलाइन ऑलरेडी ज्यांनी केलेलं आहे त्यांनी डन म्हणून रिप्लाय करा वाटलं सर, तुम्ही केलेलं आहे आणि मला व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट पाठवून ठेवा. येस, सुधीर सुरो असं म्हणतायत तुमच्या खूप कोर्सेस केलेत आणि माझा बिझनेस खूप ग्रो झालेला आहे. थँक्यू. येस थँक्यू सुधीर. पर्सनल कॉन्टॅक्ट हा नंबर दिलेला आहे, हा माझा नंबर आहे, पण माझी पुढे बॅच आहे एक शेड्यूल, त्यामुळे 9 ते 10 ची आजची, त्यामुळे बोलता येणार नाही. तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवून ठेवा, उद्या आपण बोलता येईल. उद्या परत तुम्ही 10 च्या नंतर कॉल करा, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे चालेल, पण आता बुकिंग करून ठेवा. तुम्हाला जर कॅन्सल करायचं असेल तुमचे पैसे रिफंड होऊन जातील. ठीक आहे. येस, ऑफर घ्यायची असेल तर बुकिंग करून ठेवा. येस थँक्यू सुधीर. लायसन्सिंग करतात म्हणजे कसलं लायसन्सिंग करतात, थोडस समजलं तर मला आयडियाज मिळेल. अजय तुमचा प्रश्न समजला नाही मला, त्यामुळे थोडस हे करा. पुणे कॉर्पोरेशन म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटचे काम करता, गव्हर्नमेंटचे काम करत असाल तर तुम्हाला नक्कीच बेनिफिट होईल याचा. कारण वर्किंग कसं करायचं, बजेटिंग कसं करायचं, टेंडर म्हणजे टेंडरचं वर्किंग आणि बजेटिंग कसं करायचं आणि बिलिंग कसं करायचं, यासाठी तुम्हाला बेनिफिट मिळेल त्याचा. येस सुधीर थँक्यू, बुकिंग केलं तुम्ही. येस, बाकीच्यांनी ज्यांनी ज्यांनी बुकिंग केलं त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मला मेन्शन करा किंवा व्हॉट्सअपला जो खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा. बीपीएमएस सँक्शनिंग त्यासाठी सेपरेट बॅच असते, ती तुम्हाला सेकंड वीक मध्ये पाहायला भेटेल. बीपीएमएस ची आपली 7,000 रुपये आहे, आजच चालू आहे म्हणजे आज आणि आता आज एक फर्स्ट डे झाला, उद्या सेकंड डे आहे. ही बॅच केली असती तरी झाली असती, पण आता डिसेंबरच्या सेकंड सॅटर्डे संडेला आहे परत बॅच ती. जे जे बुकिंग करतील त्यांनी या नंबरवर हे करून ठेवा. मी तुम्हाला आणखी तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे मी तुम्हाला आणखी एक शीट दाखवतो तुम्हाला. सर मी लेवल 2 ला पण आहे तर मला पण बुकिंग करावी लागेल का? कोण बोलत आहे? प्रतीक बोलतोय सर. प्रतीक, उत्तर दिलं ना मी तुला लेवल 2 ला तुम्हाला आहे म्हणून. सर आता आता करावी लागेल का नंतर असेल आमचं सेशन ते? तुमच्या नंतर आहे सेशन दे. यस सर. सर की काही कोणाचा प्रश्न असेल बीपीएमएस बुकिंग वर पण बेनिफिट मिळेल का? नाही, बीपीएमएस ला कुठलाही बेनिफिट कुठलाही काही नाहीये बीपीएमएस कोर्सला. बस जरा बॅच मध्येच संदीप शुभम ओके थँक्यू वैभव, वैभवने बुकिंग केलेला आहे. येस थँक्यू वैभव. आणखी कोणी बुकिंग केलं असेल? वैभव दोन्ही बुकिंग केलं, वैभव बोरकरने पण केलेला आहे, वैभव बसपुरे यांनी पण केलेला आहे. हो स्नेहल, ड्रॉइंग रीडिंग ऍक्च्युली आता कोणत्या ड्रॉइंग्स ते बोलतात? बीपीएमएस साठी तर तुमचे प्लॅन तुम्हाला लागतील. बीपीएमएस वर सांगितलं जातं फक्त की ऑनलाईन कोर्सेस आहे. याच्यासाठी या कोर्ससाठी जे जे आहेत ते ड्रॉइंग आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. छोटे छोटे मॉडेल आपण घेणार आहोत जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. त्याच कन्सेप्ट फक्त मोठ्या लेवलला तुम्हाला वापरायचे आहेत. मी एक उदाहरण तुम्हाला दाखवतो, बाकीच्याने पण पाहून घ्या की लगेच हे करायचं त्यासाठी. चला, ऑनलाईन साठी 5 जणांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, बाकीच्यांनी पण तुम्ही हे करा. मला स्क्रीनशॉट पाठवून ठेवा व्हॉट्सअपवर तेवढा फक्त. मी तुम्हाला एक उदाहरण देतो बरं का, इथं एक नवीन शीट घेऊन. समजा म्हणजे आता छोट्या प्रोजेक्ट वर काम करायचं का नवीन मोठ्या प्रोजेक्ट वर करायचं? अजित, नक्कीच अजित, नक्कीच तुम्ही प्रायव्हेट मध्ये काम करा किंवा गव्हर्नमेंट मध्ये काम करा, दोन्ही साठी हा वर्कशॉप बेनिफिशियल आहे. ड्रॉइंग रीडिंग नाही, ड्रॉइंग रीडिंग शिकवत नाही थोडस, कारण आपण खास जातो
ड्रॉइंग रीडिंग करताना वेगवेगळ्या बऱ्याचशा ड्रॉइंग असतात, पण आपल्या प्रोजेक्ट पुरतं जेवढं ड्रॉइंग रीड करायला हवं तेवढं शिकवतो. पण ड्रॉइंग रीडिंग हा पण टॉपिक बराच आहे मोठा, तर जेवढं प्रोजेक्टला लागणार आहे तेवढं शिकवतो तुम्हाला. हा नक्कीच, तुम्हाला अजित अजित बेनिफिट होईल. अजित तुम्ही बिंदास डोळे झाकून करा. आम्ही जेवढ्या कॉन्फिडेंटली आता बोलतो ना, हे कशामुळे बोलतो तर थोडंसं आता एक्सपिरियन्स आमचा झालेला आहे आणि ही कामं केलेली आहेत आम्ही. आता तुमचे प्रोजेक्ट चालू आहेत म्हणल्यावर तुम्हाला तो कॉन्फिडन्स येईल, पण परत मग आमच्यासारखा वेळ द्यावा लागेल तेवढा तेवढा वेळ देऊन नंतर तो त्याचा बेनिफिट करण्यात काही पॉईंट नाहीये. आता कॉन्फिडन्स पण आणि आता साईट पण दोन्ही असेल तर तुमची ग्रोथ फास्ट होऊ शकते. तर त्यासाठी तुम्हाला हे एवढं ऑनलाईन साठी तरी किंवा ऑफलाईन साठी 5 दिवस किंवा ऑनलाईन साठी 1 महिना तुम्हाला इन्व्हेस्ट करावाच लागेल. येस, मी आता एक छोटस सांगतो तुम्हाला. बुकिंग करून घ्या स्नेहल तुम्ही आणि अजित तुम्ही सुद्धा. समजा हा एक माझा एक मी या ठिकाणी ड्रॉ करतो एक उदाहरण बघा. आपण छोट्या प्रोजेक्टवर काम करायचं का मोठ्या प्रोजेक्टवर करायचं त्यासाठी थोडीशी मी तुम्हाला आयडिया देतो इथे. समजा ही एक रूम आहे माझी, ही एक रूम आहे, हिला नाव देऊयात आपण लिव्हिंग रूम आहे. याच्या मागे समजा किचन आहे, ठीक आहे. याला या बाजूला टॉयलेट बाथरूम असे अटॅच, एका साइडला WC त्या साइडला बाथरूम असे साधारण आले, मध्ये पॅसेज आहे समजा थोडासा. या ठिकाणी जिना आला तुमचा समजा, मी एवढ्या प्रोजेक्टची क्वांटिटी काढली ज्याच्यामध्ये सगळं झालं ना, स्टेअर केस आली, रूम आले, फ्लोरिंग आलं, किचन वॉटरचे कंपोनंट आले आणि बाथरूम WC पण आले. मला हे ओके व्हॉट्सअप वरती स्क्रीनशॉट पाठवतो, क्लिप पाठवतो. हे 1 आरकेचं झालं प्लॅन. समजा जर मी इकडे आणखी 2 रूम वाढवल्या किंवा 1 रूम वाढवली तर हा 1 BHK होईल. क्वांटिटी तर सेम राहतील फक्त रूमच वाढली ना. आणखी 1 मी रूम या ठिकाणी वाढवली, याला नाव दिलं मास्टर बेडरूम, याला पण टॉयलेट बाथरूम वगैरे जसे आहे तसे इकडे ऍड करू. हा 2 BHK होईल मग, म्हणजे 1 RKचा 2 BHK पण झाला. हा एक 2 BHK किंवा बंगलो प्रोजेक्ट, याला मला अपार्टमेंट किंवा मोठ्या प्रोजेक्ट मध्ये जर घ्यायचं असेल तर यालाच मी समजा मिरर केलं पूर्णपणे या साइडला, तर एक 2 फ्लॅट ची स्कीम होते. याला मी पूर्णच्या पूर्ण याला या साइडला मिरर केलं, 4 फ्लॅट ची स्कीम होते. याला समोरच्या वरच्या साइडला मिरर केलं, 8 फ्लॅट ची स्कीम होते. म्हणजे क्वांटिटी तुम्ही छोट्या काढल्या काय, म्हणजे एवढ्याच क्वांटिटी काढायला शिकलात काय, आणि तुम्ही 8 फ्लॅट ची स्कीम आणि असे 10 मजले असतील म्हणजे 80 फ्लॅट ची स्कीम, म्हणजे 80,000 स्क्वेअर फीटाच्या कामाचं जरी बजेट करायचं म्हटलं तरी सेमच राहतं, फक्त बाकीच्या एक्सटर्नल सर्व्हिसेस बदल लागतात. त्यामुळे छोटा प्रोजेक्ट मोठा प्रोजेक्ट तुम्हाला हे सर्व आयडिया देईल कसं करायचं आणि कशा पद्धतीने आपण तुम्हाला शिकवणार आहोत ते. त्यामुळे बिंदास राहा.
छोटे छोटे मुद्द्यामध्ये पॉइंट क्लिअर करेल. ऑफलाईन बॅच आहे ना आदित्यची, 5 दिवसाची बॅच आहे, 5 दिवस तुम्हाला फुल डे यावं लागेल. ठीक आहे, मी तुमची रिक्वेस्ट आहे मी थोड्या वेळाने पाठवून देतो. ओके महेश, ऑनलाईन सिटी बुकिंग केलं, बरं ठीक आहे चालेल. येस, आपण एक एकच मिनिट बाकी आहे, तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर मग आपण थांबणार आहोत आता. येस, थँक्यू स्नेहल, महेश. चला, काहींना त्याने चॅट बॉक्स मध्ये टाकले तर त्यांच्यासाठी मी व्हॉट्सअपवर मी हे शेअर करेल, क्यू आर कोड शेअर करतो आणि हा व्हिडिओ नंतर अपलोड करेल. त्यांच्यासाठी ही ऑफर मी 9 वाजेपर्यंत चालू ठेवेल. ठीक आहे, अर्धा तास अजून एक्सटेंड करेल. येस कुमार, येस थँक्यू. 1 मिनिट बाकी आहे, अजून कोणाला करायचं असेल तर प्रश्न विचारा, डाऊट क्लिअर करा आणि बुकिंग करा, नाहीतर पुढच्या अर्धा तास तुम्हाला आणखी चान्स देईल. पण त्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला प्रश्न नाही ते विचारता येणार, तर आता प्रश्न असतील विचारून घ्या आणि हे करा. युडीसी पेयर नुसार प्लॅन चेकिंग हे बीपीएमएस मध्ये येऊन जातं मॅडम. ठीक आहे, ओके अजित, थँक्यू सर. टाइम झालेला आहे, आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू सगळ्यांनी खूप हे केलं. आपली बॅच ही आपण 18 डिसेंबर पासून आपण घेणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला दिलेलाच आहे, त्याच्यावर तुम्ही विचारू शकता. 18 डिसेंबर पासून रात्री 9 ते 10 बॅच असेल. व्हॉट्सअप ग्रुप बनवला जाईल, त्यात तुम्हाला ऍड केलं जाईल. तोपर्यंत तुमचे जे काही तुम्हाला समजत नसेल त्यासाठी काही आपले छोटे छोटे कोर्सेस पण आहेत, ते पण जॉईन करा. किंवा युट्यूबला माझे व्हिडिओ पण आहेत एक्सेल वरचे वगैरे, ते जरी तुम्ही अटेंड केले तरी सुद्धा तुम्हाला त्यातून आयडिया येऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे एक्सेलचे असेल, ऑटोकॅडचे असेल, याची आयडिया येऊन जाईल. ऑटोकॅडसाठी एक छोटासा कोर्स पण आहे तो आमचा, याला तोही जॉईन केला तरी सुद्धा चालू शकतो. ठीक आहे, येस चालेल, थांबूयात मग आपण या ठिकाणी. थँक्यू.